मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्लीतील निजामुद्दीन मरकज प्रकरणातील तबलिकी जमातवर दाखल केलेले गुन्हेही रद्द केले आहेत. त्याचबरोबर कोरोना काळात तबलिकी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले होते. या बाबीचा मीडियाने देखील प्रोपोगंडा केला अशा शब्दात फटकारूनही भाजप सरकार वठणीवर येण्याचे नाव घेत नाही. कोरोना फैलवण्याचे खापर पुन्हा एकदा तबलिकींवर फोडत भाजप सरकार मोकळे झाले. भाजप सरकारने ही संसदेत माहिती दिली. तबलिकी जमातीच्या कार्यक्रमामुळे दिल्ली व इतर राज्यात कोरोना पसरला का या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी कांगावा केला. कोविडचे रुग्ण वाढत असल्याने अनेक अधिकाऱ्यांना गाईडलाईन्स व आदेश देण्यात आले होते. तरी दीर्घकाळासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. कोणत्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी झाली नाही. मास्क सॅनिटायझर न वापरल्याने अनेकांना व्हायरसची बाधा झाली. मार्चमध्ये एका मस्जिदीत तबलिकी जमातीच्या कार्यक्रमात शेकडो परदेशी व स्थानिक लोक सहभागी झाले होते. त्यामुळे स्थानिकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील कोरोनाची लागण झाली होती असे रेड्डी यांनी सांगितले. कोरोना फैलवण्याचे खापर फोडल्यानंतर मौलाना साद यांनी आपली बाजू मांडली होती. प्रधानमंत्र्यांनी 22 मार्चचा जनता कर्फ्यू जाहीर केल्यानंतर संघटनेने आपला कार्यक्रम ताबडतोब थांबवला होता. एवढेच कशाला, आमच्याकडे गाड्यांची व्यवस्था आहे परंतु आमच्या लोकांना सोडण्यासाठी पास हवेत अशी मागणीही करण्यात आली होती. परंतु दिल्ली पोलिसांनी गाड्या सोडण्यासाठी पासही दिले नाहीत. परंतु तबलिकींना मात्र जबाबदार धरण्यात आले. त्यात केवळ केंद्र सरकार नव्हे तर मीडियाचाही देखील मोठा हात होता. म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण करून मुस्लिम टार्गेट कसे होतील याची आखणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने केंद्र सरकार व मीडियाचीही पोलखोल केली. तरीही भाजप सरकार पुन्हा एकदा डोके वर काढून तबलिकींना जबाबदार ठरवत आहे.